परीक्षेचे त्यांनी सांगितलं की आता अभ्यास सोडा, असंच आलं त्यांचं, त्यांचं तर भाष्य असंच आहे की आता अभ्यास सोडा, गोंधळाला लटका. दही हंडी सांगणारे जे आमच्यासारखे जे लीडर असतात ना, म्हणजे मी लहानपणी जे दहीहंडीमध्ये जायचो, खेळायचो, नाचायचो, ठीक आहे आमचे पोरं पण आता नाही. आम्ही सांगणारे लोक जे आहेत ना, ते आमचे पोरं जे आहेत ना, सगळे कॉन्व्हेंटमध्ये असतात, लंडन अमेरिकेमध्ये शिकत असतात. तुम्ही बहुजन समाजाचे पोरं जे आहे ना, तुम्ही हे सगळे जे आहेत, मिरची करायचं आहे तुम्हाला, दहीहंडी करा, तुम्ही हे करा, ते करा, ते करा. आणि उलट स्पर्धा परीक्षेमध्ये काही लोक मुलं जे असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये जे पटापट पटापट निर्णय काही होणार नाही, काय आपण करतो. मला असं वाटतं, मला गोविंदांना 5% आरक्षण द्यायला माझा विरोध नाही आहे. त्या अगोदर त्या लोकांना न्याय द्या, मग त्यांच्या काही संस्था आहेत. ह्या मनोरी रचणारचा हा जो खेळ जो आहे, मागे मला आठवतो जितेंद्र आव्हाड होय, जितेंद्र आव्हाड त्या स्वीडनवरून कुठून तरीच्या टीम मागवल्या होत्या आणि त्यांचा मी तो आम्ही गेटवे ऑफ इंडियाला सुद्धा त्यांचा तो कार्यक्रम पाहिला. मुलं मुली एकत्रित, आवाज नाही, गोंगाट नाही, काही नाही, व्यवस्थित राहून अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं पटपट पटपट त्याने बरोबर दुसऱ्या बाजूने पटपट पटवत, त्याच्यामध्ये पण अभ्यास आहे, नाही असं नाही. आणि तिकडे ते खेळ जे फार प्रसिद्ध आहे, आपले लोक पण तिकडे गेले होते हे शिकण्यासाठी. पण मग असं त्यांना पूर्णपणे शिक्षण वगैरे देऊन नंतर त्याच्यामध्ये प्रावीण्य म्हणून मनोरे रचने हा खेळ हा केवळ दहीहंडी पुरता मर्यादेत न राहता हा कायमस्वरूपी त्यांना शिकवलं गेलं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये ते प्रावीण्य त्यांना मिळालं पाहिजे आणि मग आपल्याला ठरवता येईल की त्यांना कसं काय न्याय द्यायचा. असं आहे की या संदर्भात काही लोकांनी जरूर काही वर्षापूर्वीपासूनचे त्यांच्या काही मागण्या असतील, परंतु प्रश्न असा आहे की हे होणार कसं काय, निकष कसे काय त्याचे लावायचे. गोविंदामध्ये खालचा थर असतो, काही लोक पडला तर नुसतं झेलण्यासाठी आहे, खालच्या स्तरावर, वरच्या स्तरावर, त्याच्यावरच्या स्तरावर, त्याच्या हे लावायचं कसं काय आणि त्याचं काही जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर काही बॉडीज आहेत काय. अशा वेळेला हे सगळे त्या गोष्टी ज्या आहेत, मला असं वाटतं की फार कठीण. आणि त्याचंही ह्या शासकीय निमशासकीय क्षेत्रात नोकरी देताना राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता पाहिजे आहे आणि त्या स्पर्धेचं आयोजन राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या संलग्न असलेल्या लोकांनी ते सगळं करायचं, हे असे अनेक नियम त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे बरं आपण म्हणालो की 14 ते 18 वर्षाच्या गोविंदांचं आपण त्यांना देणार नाही, तर काल तुम्ही बघितलं की लहान लहान पोरंसुद्धा होते, पण कळत नाही की हे ठीक आहे, लोकांना ताबडतोब बरं वाटेल, परंतु बरं त्याच्या विरुद्ध आता लोक बोलायला पण लागले, म्हणजे जी स्पर्धा परीक्षेसाठी की आता पुस्तक पाठी दप्तर सगळं सोडून द्या काय, बस आता हे करा आणि असंच आलं गोविंदाला लटका. आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा केवळ तात्पुरता एक भावनिक विचार करून चालणार नाही, त्याच्यामुळे ते गोविंदाच्या लोकांना पण फसवण्यासारखं होईल. साधी गोष्ट आहे, माझ्या हातामध्ये जे पेपर्स आहेत याच्यामध्ये ऑलिम्पियन श्रीमती कविता राऊत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कॉमनवेल्थमध्ये कांस्य पदक, एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक, नंतर रिओ, ब्राझील, अनेक ठिकाणी